गुरुविन कोण दाखविल वाट, गुरुवचने फुटली पहाड. गुरुला मानावं लागतंय. जीवनात अंधारच असतो पण गुरुशिवाय पहाट फुटत नाही. गुरुवचने फुटली पहाट. तर असे गुरुला मानणारे जे पैलवान तेच मोठे पैलवान होता. माझ्या गावा शेजारी हिंद केसरी मारुती मान्याचं गाव, आखो देखा हाल बोलतोय. वाचू किंवा ऐकू न स्वतः पाहिलेलं, कारण माझं गाव कोथळी तिथं जवळ आहे. रोज पाहिलेलं, रोकाच्या तर रोजगारला जातो ते मारुती माने. 1.5 एकर कोरडवाऊ जमीन आणि 3 जण भाऊ लोकांच्या कामाला जात होते. 4-8 आणे पगार जास्त पडावा दिवसाला म्हणून कापसाच्या पळकाट्या उपडायला घ्यायच्या. दिवसभर किती नव्हतं तुम सुद्धा माहिती नव्हतं. पोरग जरा तालमी जाते म्हणून दुधात तेवढी व्यवस्था असायची. 4 भाकरी दुधात कुस्करायची आणि खायचं, हा आमचा फरक होता. अशा कष्टात ना तो जागतिक कीर्तीचा पैलवान झाला. 1962 इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं दोन्ही गटात, म्हणजे फ्री स्टाईल गटात आणि ग्रीको रोमन मध्ये दोन्हीकडे पदकं मिळवली त्यांनी. मॅटचा गंध सुद्धा नव्हता, मॅटवर कुस्त्या होत्या तरी सुद्धा त्यांनी भारताला पदकं मिळवून दिली. असा पैलवान मारुती माने. मी पाहिलेला मारुती माने असा एक लेख दिलता. मी फार गाजला होता, सकाळला वगैरे आलो होतं. हो तर असे मारुती माने पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत कुलाला बघावा, मारुती मान्याला बघावा. अत्यंत देखणी तब्येत, तुफानी तब्येत. एक उदाहरण सांगतो. मारुती माने आपलं सांगलीकर शिष्टमंडळ दिल्लीला निघालं. कशाला? आमचा एक कोऑप्ट करून खासदार म्हणून घ्या. स्वातंत्र्य सेनानी धुळापांना नवले होते चांगले, त्यांना घ्या म्हणून लागले. बरोबर जाताना कोणीतरी टूम काढली, मारुती माण्याला बरोबर नेऊया. जाता जाता बरोबर नेलं मारुती माण्याला दिल्लीला. दिल्लीला गेल्याने एका हॉलमध्ये बसले. राजीव गांधी आतून आले, सांगलीकर उठून उभा राहिले. राजीव गांधी मारुती माण्याकडे बघतच राहिले. कानाबरोबर मिश्या, कपाळात निघालेलं भाल्यासारखं नाक, हेदक डोळे, छातीचे तवे 6 फूट उंची आणि असे पैलवान पाहिले. राजीव गांधी त्याच्याकडे बघतच राहिले. अत्यंत गोरापान, दिवसभर काम करणारा पण सोन्याचं पाणी ओतण्यासारखा चेहरा होता. आपल्या बेला विचारलं पंतप्रधानाने, ये कोण आहे? पीएनं सांगितलं, यही तो मारुती माने जिसने भारत को गोल्ड मेडल दिलाया. त्याने इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं 2-2 पदकं मिळवली होती. फ्री स्टाईल मध्ये आणि ग्रीको रोमन मध्ये पदकं मिळवली होती आणि जगात झेंडा वंत नेला मारुती मान्यानं. राष्ट्रगीत गायला गेलं, तमाम भारतीयांची छाती अभिमानानं फुलून आली. ते मारुती माने. आणि असे मारुती माने भारताला गेलते, आपलं टोकियोला गेलते, जपानची राजधानी. गणपत आंदळकर, मारुती माने आणि बंडा पाटील रेटरेकर, तिघे जण गेलते. तर असे मारुती माने परत होणे नाही. अतिशय स्वभावानं सज्जन, चांगला पैलवान आणि भारताचं नाव सगळ्या जगभर करणारा मारुती माने. एकदम देखणा पैलवान, तब्येत तर बघावी असा मारुती माने. खेडेगाव कुठेही गेला नाही. दिल्ली, हरियाणा, पंजाब वगैरे कुठे गेला नाही. खेडेगावात राहून हिंद केसरी झाला, जाकार्ता वीर झाला. खेडेगावात राहून गरिबाघरचा पैलवान असं मारुती मानेचं चरित्र आहे.